शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देशातील बाजारात तुरीचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारनं व्यापारी, स्टॉकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांभोवतीचा फास आणखी घट्ट केला. परिणामी स्टॉक बाहेर येण्यास सुरुवातही झाली, तर दुसरीकडे सरकार आयातीवरही जोर देत आहे. याचा बाजारावर परिणामही होताना दिसतोय. मग बाजारावर याचे काय पडसाद उमटतील, तुरीला काय भाव मिळतोय, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. नमस्कार, मी अनिल जाधव, ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत. देशात तुरीचा पुरवठा गरजेवढा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. व्यापारी, स्टॉकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांनी तुरीचा स्टॉक जाहीर करावा अशी सूचना सरकारनं यापूर्वी अनेकदा केली आहे. त्यानुसार सरकारकडे माहिती देण्यात आली. देशातील 14,265 व्यापारी, स्टॉकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांनी दिलेल्या माहितीनुसार 5,07,000 टन तुरीचा स्टॉक आहे. एक महिन्यापूर्वी 12,850 व्यापारी आणि संस्थांनी केवळ 96,593 टन स्टॉक असल्याची माहिती दिली होती. पण अजूनही काही व्यापारी संस्था आणि व्यक्ती आपल्याकडील तुरीच्या स्टॉकची माहिती देत नसल्याचा संशय सरकारला आहे. देशात यापेक्षा अधिक तुरीचा स्टॉक असू शकतो असं सरकारचं म्हणणं आहे. ज्यांच्याकडे तुरीचा स्टॉक आहे त्यांनी त्याची माहिती द्यावी अशी सूचना सरकारने अनेकदा केली आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात तुरीचा पुरवठा मागणी पूर्ण करू शकतो. तुरीची उपलब्धता पुरेशी आहे, म्हणजेच मागणीप्रमाणे पुरवठा होईल. तर काही कडधान्याचा स्टॉक गरजेपेक्षाही जास्त आहे. सरकार तूर आणि उडदाची डाळ अवास्तव दराने विकू देणार नाही. तसंच कुणीही स्टॉक करून बाजाराला वेगळ्या दिशेने नेऊ शकणार नाही. सरकारनं अजूनही स्टॉक लिमिट लावलं नाही. व्यापारी किंवा कुणी अशी वेळ आणू नये. सरकार वेळ पडल्यास स्टॉक लिमिटही लावेल असा इशाराही ग्राहक कल्याण विभागानं दिलाय. सरकारनं स्टॉकची माहिती देण्यासाठी जबरदस्ती केल्यानंतर बाजारात तुरीचा पुरवठा काहीसा वाढलाय. यामुळे दरातील तेजी टिकून आहे. पण बाजारात यापेक्षा अधिक तूर यायला पाहिजे होती असं सरकारला वाटतंय. ऐन आवकेच्या हंगामात तुरीच्या भावानं काही ठिकाणी 9,000 टप्पाही गाठला होता. त्यामुळे दरातील तेजी आणखी वाढत जाईल असं वाटत होतं. पण आतापर्यंत तरी सरकारनं तुरीचे भाव स्थिर ठेवलेत. पण दरावर जास्त दबाव आला नाही. सध्या तुरीला प्रत्येक क्विंटल सरासरी 8,000 ते 8,900 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीचा हंगाम सुरू होऊन 2 ते 3 महिन्यांचा कालावधी झाला आहे. नवा माल बाजारात येण्यास खूप वेळ आहे. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या मालावरच भागवावं लागेल. भारताला आयात करण्यासही मर्यादा येतात, त्यामुळे तुरीचे दर कमी होण्याची शक्यताही खूपच कमी आहे. पण पुढील काळात सरकारला तुरीचा पुरवठा कायम ठेवण्यात अपयश आलं तर तुरीच्या दरात मोठी तेजी येऊ शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली, तसंच तूर बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.